शेतकरी बांधवांनो, काही शेतकरी चिकट सापळे जे आहेत तर ते आता बऱ्याच ठिकाणी लावतात. एक आता हरभरा पिकाच्या बाबतीत एक राहील की हरभरा पिकामध्ये आंबजी येते, आंबूसपणा असल्यामुळं आपण पाहतो की रस शोषक किडीचा फार काही असा हे नाही आहे. आणि आपल्या महाराष्ट्रात जर पाहायला गेलं आता मेजर म्हणजे मावा वगैरे दुसरीकडं आढळतो, पण हरभऱ्यावर आजपर्यंत मावा जो काही आहे तो इथं कुठं काही आम्ही बऱ्याच ह्याच्यात इन्स्पेक्शनमध्ये किंवा फील्डवर ज्या जातो तिथं काही दिसत नाही. तर हरभरा पिकामध्ये चिकट सापळे लावण्यापेक्षा किंवा त्याच्यावर खर्च काढण्यापेक्षा आपण कामगंध सापळे लावण्यावर जो आहे तो भर द्यावा. आणि चिकट सापळे आपल्याला लावायचे असतील तर आपण ज्वारी असेल किंवा गहू पिकामध्ये जे आहे ते आपण लावू शकतो, पण हरभरा पिकामध्ये तशी काही चिकट सापळ्याची जी आहे ती फार काही आवश्यकता पडत नाही. आता आम्ही बऱ्याच ठिकाणी चिकट सापळ्याचं निरीक्षण केलं तर तिथं मित्र कीटकच तिथं जास्त अडकलेले आहेत. तर त्याच्यामुळं हरभरा पिकाऐवजी इतर जी काही रसशोषक किड्यांचा ज्या ज्या ह्याच्यामध्ये प्रादुर्भाव जास्त असतो पांढऱ्या माशीसारखा, तर तिथं ते लावणं योग्य राहील. त्यामुळं आपला खर्च पण जो आहे तो तिथं म्हणजे वाचेल.